वसुलीसाठी बाहेरगावी गेलेल्या एका बँक वसुली कर्मचाऱ्याची बॅग ज्यात 1 लाखाची रोकड व इतर साहित्य असा एकूण 1,18,000 अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नेर तालुक्यातील टाकळी सलामी येथे उघडकीस आली. राहुल साहेबराव गायकवाड राहणार भानसरा आर्णी असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे भारत फायनान्स लिमिटेड दारव्हा येथे बँक मॅनेजर पदावर कार्यरत आहे. त्या शाखेत काम करणारे महेश मुंदे हे कर्ज वसुली करिता बाहेरगावी गेले होते. दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅग मध्ये असलेले वसुलीचे नगदी 1,310,000 रुपये तसेच सॅमसंग मोबाईल 15,000 रुपये व बायोमेट्रिक मशीन 2,700 रुपये असा एकूण 1,18,000 मुद्देमाल चोरून नेला.